मलाट क्रमांक 2 वर आलेली लोकल परळला जाणारी धीमी लोकल आहे अशी घोषणा तुम्हाला लवकरच ऐकायला मिळणार आहे, कारण परळ टर्मिनलचं काम वेगात सुरू आहे. परळ स्थानकाच्या आसपास अनेक महत्वाची रुग्णालय, गगनचुंबी इमारती आणि अनेक कॉर्पोरेट कार्यालय आहेत. यामुळे परळ स्थानकावरची गर्दी प्रचंड वाढली आहे. एल्फिन्स्टन रोडच्या दुर्घटनेनंतर परळ टर्मिनलचं काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. परळ टर्मिनलचं काम 2015 साली पूर्ण केलं जाणार होतं. 90 कोटी रुपयांचं बजेट असलेल्या टर्मिनल्सच्या कामाला उशीरच झालाय. टर्मिनल्समधला एक फलाट जून 2018 प्रवाशांच्या सेवेत आलाय. तिथं लिफ्ट आणि सरकता जिनाही सुरू करण्यात आलाय. पूर्वीचा एक नंबर फलाट बंद करून तिथंच टर्मिनलचं अंतिम काम सुरू आहे. इथून आता बरेचसे ऑफिस इथे जवळजवळ आसपासच आहेत, त्यामुळे आत्ता लोक इथून लोकलला खूप प्रवासी खूप इथून आहेत, त्याच्यामुळं इथून चांगला फायदा होईल लोकांना. परळ टर्मिनल झाल्यामुळं लोकांना खूप फायदा होईल, कारण इथे गर्दीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर इथून जर लोकल सुटल्या परळवरून तर लोकांना त्याचा फायदा भरपूर होईल. परळवरून इकडे लोअर परळवरून येणारे इकडे ॲडजस्ट करू शकतात, दोन्ही साईडला जाऊ शकतात लोक. हे सेंटरमध्ये पण येईल ना, बरेचसे मॉल वगैरे आहेत, त्याच्यामुळे लोकांना प्रवासासाठी सोयीस्कर होईल. परळ टर्मिनल्समधून 16 परळ लोकल सुरू करण्याची योजना आहे. दादरमधून अप आणि डाऊन मिळून 60 दादर लोकल चालवण्यात येतात. त्यातल्या 32 दादर अप डाऊन लोकल आता परळ लोकल म्हणून चालवण्यात येणार आहेत. त्यात 16 अप आणि 16 डाऊन लोकलचा समावेश आहे. म्हणजेच 16 परळ लोकल कल्याणच्या दिशेनं परळ टर्मिनल्समधून रोज सोडण्यात येणार आहेत. बचा काम है वो कम्प्लीट करने की हम कोशिश करेंगे, और जो फिनिशिंग टचेस वगैरह हैं अगले एक आध हफ्ते में कम्प्लीट करने की कोशिश करेंगे, और होपफुली परेल टर्मिनस जो है वो हमारा अगले कुछ समय में फंक्शनल होने की चांसेस. मुंबईकरों के लिए बहुत जल्दी, जैसे हमने अभी रिसेंटली नए साल की एक राजधानी की गिफ्ट दिया है, वैसे ही परेल टर्मिनस की एक और गिफ्ट देने की तैयारी में हम जल्द से जल्द कर रहे हैं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळ टर्मिनलचं उरलेलं काम लवकरच संपवून त्याचं उद्घाटन आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. या टर्मिनल्समुळे गर्दीचं विभाजन होऊन परळ स्थानकावरील ताण कमी होणार आहे. देवेंद्र कोल्हटकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.